पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुकृत सुवर्तमान अध्याय 2 मराठी। त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहावी अशी कैसर ऑगुस्त याची आज्ञा झाली। क्विरिनिया हा सूर्या प्रांताचा सुभेदार असता ही पहिली नावनिशी झाली। तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले। योसेफ ही आपणास वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असता तिचसहित नावनिशी लिहून द्यावयास गालिलातील नासरेत गावाहून यहुदियातील बेथलहेम नामे दाविदाच्या गावी वर गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातला व गोत्रातला होता। ती तिथे असता असे झाले की तिचे प्रसवतीचे दिवस भरले आणि ती आपला प्रथम पुत्र प्रसवली। त्याला तिने बाळंत्याने गुंढाळून गव्हाणीत निजविले, कारण त्यास उतार शाळेत जागा नव्हती। त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते। तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्या सभोवते प्रसावले आणि ते भयभीत झाले। तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकास होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो। तीही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। आणि तुम्हास खून हीच की बाळंत्याने गुंढाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बाळक तुम्हास आढळेल। इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला। ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती, त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे। मग असे झाले की देवदूत त्याचपासून स्वर्गात गेले। तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणाले, चला आपण बेथलहेमापर्यंत जाऊ व झालेली जी ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली ती पाहू। तेव्हा ते घाईघाईने गेले, तो मरिया, योसेफ व गव्हाणीत निजविलेले बाळक ही त्यास आढळली। त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी देवदूताने जी गोष्ट त्यास सांगितली ती त्यांनी कळवली। मग सर्व ऐकणाऱ्यांनी त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीविषयी आश्चर्य केले, परंतु मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतकरणात ठेवल्या। नंतर मेंढपाळ सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी त्यांनी ऐकल्या व पाहिल्या, ह्यामुळे ते देवाचे गौरव करीत माघारे गेले। मग सुनतेचा 8वा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवले। हे तर तो उदरात संभावण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते। मंदिरात येशूला सादर करणे, पुढे मोशाच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हणावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे त्याचे प्रभूला समर्पण करावे आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्याची दोन पिल्ले याचा यज्ञ करावा। म्हणून त्यांनी त्याला येरुश्लेमास आणले। शिमोन व त्याचे हर्षस्तोत्र, तेव्हा पहा, शिमोन नावाचा कुणी एक मनुष्य येरुश्लेमात होता। तो धार्मिक व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे व त्याचवर पवित्र आत्मा होता। प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्यापूर्वी तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते। तो आत्मायुक्त असता मंदिरात आला आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करविण्याकरता आईबापांनी त्या येशू बाळकाला आत आणले। तेव्हा त्याने त्याला हातात घेऊन देवाचा धन्यवाद करून म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस, कारण विदेशास
प्रगतीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे जे तुझे तारण तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले ते मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्याचविषयी हे जे वदण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यास आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यास आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया इला म्हटले, पहा इस्रायलात बहुतांचे पतन व उत्थान याच्यासाठी आणि ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असले चिन्ह होण्यासाठी ह्याला ठेवले आहे. आणखी पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे म्हणून तुझ्या स्वतःच्या जीवावर तरवार भोसकून जाईल. संदेश श्री हान्ना आशेराच्या वंशातील फनुएलाची कन्या हान्ना नावाची एक संदेशस्त्री होती. ती फार वयोवृद्ध झाली असून कुवारपण संपल्यापासून नवऱ्याजवळ 7 वर्षे राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना यांच्याद्वारे रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याच समयी जवळ येऊन देवाचे आभार प्रदर्शन केले व जे यरुश्लेमाच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वास त्याचविषयी सांगितले. येशूचे बाळपण नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व समाप्त करून गालिलात आपले गाव नासरेत येथे ती परत गेली. तो बाळक वाढीस लागला आणि ज्ञानाने पूर्ण होत असता बलवान झाला. त्याचवर देवाची कृपा होती. त्याचे बाप व आई प्रतिवर्षी वल्हांडण सणात यरुश्लेमात जात असत आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ती त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेली. मग सणाचे दिवस संपल्यावर ती माघारे गेली तेव्हा तो मुलगा येशू यरुश्लेमात मागे राहिला हे त्याच्या आईबापास कळले नाही. तो वाटेच्या सोपत्यात असेल असे समजून ती एक दिवसाची वाट चालून गेली. नंतर नातलग व ओळखीचे याजमध्ये त्यांनी त्याचा शोध केला परंतु तो त्या सापडला नाही. म्हणून ती त्याचा शोध करीत करीत यरुश्लेमास माघारे गेली. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो मंदिरात गुरुमंडळामध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना त्यास आढळला. त्याचे सर्व श्रोतेजन त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले. तेव्हा त्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा तू आम्हाबरोबर असा का वागलास? पहा तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो. तो त्यास म्हणाला, तुम्ही माझा शोध केला हे कसे? जे माझ्या बापाचे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो जे शब्द बोलला ते ती समजली नाही. मग तो त्यांच्याबरोबर निघून नासेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू हा ज्ञानाने शरीराने आणि देवाच्या व मनुष्यांच्या कृपेत वाढत गेला.